काल त्या भाषणामध्ये अनेकांनी आनंद देगेंचं नाव घेतलं. त्या देगेचा चालता बोलता चित्रपट आमच्या सारख्याच्या शिवसैनिकाच्या डोळ्यासमोर आला. तो दिवेसाहेबांचा ऍक्सिडेंट झाला असेल काय झाला असेल तर तो आता चौकशीचा जरी भाग असला, माझा प्रश्न आहे त्या लोकांना जे दिवेसाहेबांचं नाव घेत आहेत ना, जे ठाण्याची शिवसेना आमची असे म्हणतात ना, ज्या दिवेसाहेबांनी आयुष्य आपलं शिवसेनेसाठी वेचलं, सर्वसामान्याच्या गळ्याचे ताईत ते बनले होते, त्याच्या अंतयात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबातला एकही माणूस उपस्थित का नव्हता हा मात्र त्यांना प्रश्न आहे. जवळचा सहकारी ना, शिवसेना प्रमुखानंतर जर महाराष्ट्रात जर कुणाला मानत असतील तर ते आनंद देगे साहेबाला मानतात. त्यांच्या अंतयात्रेला जायला वेळ नव्हता का तुमच्याकडे? काय कारण होतं त्याचं कधी सांगाल का? त्यांना माहिती होतं जर अंतयात्रेला गेलं तर लोक दगडाने ठेचून मारतील. म्हणून आम्हाला शिवसेना शिकवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचा दिघे साहेबांशी काही संबंध नव्हता किंवा नाही. दिघे साहेबांच्या अंत्यदर्शनाला तिथे कोण कोण उपस्थित होतो आम्ही सगळे ठाकरे परिवार हे जरा पहा. त्या काळात जर तुम्हाला व्हिडिओ मिळत असतील तर दिघे साहेबांचं नाव गद्दारांशी जोडू नका, हा दिघे साहेबांचा अपमान आहे. दिघे हे एक निष्ठावंत शिवसैनिक होते, बाळासाहेबांवरती श्रद्धा असलेले, शिवसेनेवर श्रद्धा असलेले शिवसैनिक होते. गद्दारांच्या तोंडी त्यांचं नाव घेणं म्हणजे त्या निष्ठेचा अपमान आहे दिघे साहेबांचा. त्याच्यामुळे हे गद्दार काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. काल संपूर्ण गडकरी रंगायतनच्या संपूर्ण सगळ्या गॅलऱ्या, बाहेरच्या लॉबीज, बाहेर रस्ते हे गरगच्च भरलेले, गरगच्च. बहुतेक त्यांच्या डोळ्यात ते खुपलं असेल आणि त्या खुपण्यातून अशा प्रकारची टीका बाहेर पडली असेल. चला धन्यवाद. संजय राजाराम राऊतचं भाषण ऐकलं आणि आनंद दिघे साहेबांवर त्याचं किती प्रेम आहे, दिघे साहेबांच्या बद्दल मोठे मोठे शब्द काढून लोकांच्या टाळ्या मिळवल्या, पण ज्यांना ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे, ज्यांना ज्यांना आनंद दिघेजींचा इतिहास माहिती आहे, त्या प्रत्येकाला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की हाच संजय राजाराम राऊत, हेच उद्धवजी कशा पद्धतीने आनंद दिघेजींच्या आनंद दिघेजींना मानसिक त्रास देत होते. बाळासाहेब आणि आनंद दिघेजींमध्ये काड्या लावण्याचं काम कोण करत असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. आपण सगळ्या जणांनी धर्मवीर चित्रपट पाहिला असेल. त्या धर्मवीर चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे आनंद दिघे साहेबांना एक पत्रकार भेटायला येतो आणि तो पत्रकार यांची इंटरव्ह्यू घेतो आणि पत्रकार इंटरव्ह्यू घेत असताना शिवसेनाबद्दल, बाळासाहेबांबद्दल, आनंद दिघेजींबद्दल वेडेवाकडे प्रश्न विचारत बसतो, त्यांना नकारात्मक सगळ्या गोष्टी लिहित बसतो. तर आपल्या सगळ्या जणांना मी परत सांगेन, ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच आहे की तो जो कॅरेक्टर आपण पत्रकाराचा दाखवलाय तो अजून कोणी नाही तर तो संजय राजाराम राऊत आहे. म्हणजे जे आम्ही वारंवार बोलतोय की हा संजय राजाराम राऊत अगोदरपासून शिवसेनेच्या विरोधात लिहिणं, बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणं, आनंद दिघेजींच्या विरोधात भूमिका घेणारा हाच तो संजय राजाराम राऊत आहे. आणि काल काय काय मोठ्या मोठ्या बाता करून गेला की संजय आनंद दिघे साहेब मर्द होते, हा होतेच, तुझ्या आणि तुझ्या मालकासारखे नामर्द नव्हते, काड्या लावणारे नव्हते,